मी रेडी आहे, कधी निघायचंय? तू आजीला म्हणाली होतीस का की मला घरी घेऊन जा म्हणून? हो, पण त्याला बरेच दिवस झालेत का? काय नाही, आजी इथे येत आहेत की काय? वा, मी असं म्हटलंय का? तू कधीच काही म्हणत नाही, पण मला घरातल्या सगळ्यांना भेटायचंय. विक्रांत, तुम्हाला इकडे का डांबून ठेवलंयस? तुरुंगवास झाल्यासारखं वाटतंय मला. उगाच काहीतरी बोलू नकोस. तू कुठेही राहिलीस तरी सगळे तुझी काळजीच घेत असत, त्यामुळे तुरुंगवास वगैरे तुला कधीही होणार नाही. विक्रांत, पण मला जर सगळ्यांना भेटायची इच्छा असेल तर? त्याची काळजी तू करू नकोस. आजी, आजी तुम्ही आलात आता? हो 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 हो, इतकी घाई बरी नाही. सॉरी, तुम्ही मला न्यायला आलात ना आपल्या घरी? मला खरं तुला घरी न्यायचं होतं ग, पण आता ते माझ्या हातात नाहीये ना. हल्ली माझ्यापर्यंत काय काय गोष्टी पोचतच. आजी, माझा हेतू जरा. ऍक्च्युअली आजी, आज विक्रांत मला डिस्चार्ज देणारच होते. आम्ही डायरेक्ट घरीच येणार होतो असंच ठरलं होतं आमचं. बरोबर ना विक्रांत? ताई, अगं सगळेच आलेत तुला भेटायला. अलका काकी, गीता काकी, मोहन काका, विजय काका, मधु काका आणि नानू मामा सुद्धा. सगळे? हो, मीच म्हटलं दोघा दोघांनी भेटूया, रूम लहान आहे ना. बघितलंस विक्रांत, सगळे माझ्यावर किती प्रेम करतात. जी खरं सांगू, मला खूप आनंद होतोय. म्हणजे सगळ्यांना कधी भेटते असं झालंय मला. ए मनु, एक काम कर ना, आईंना आज बोलवतेस? मला त्यांना भेटायची इच्छा आहे, प्लीज. ओके. मोनिका, कशी आहेस बाळा? मी बरी आहे. आई, मला तुमची खूप आठवण येत होती. आजी आजोबा बरे आहेत ना तुझे? हो, आजी आजोबा बरे आहेत. पण आई, मी अजून काही दिवस इकडे राहिले ना तर माझी तब्येत नक्कीच खराब होईल. मला फार आठवण येते तुमची. मला घरी घेऊन चला ना. विक्रांत, आज मी हिला घरी घेऊन जाणार आहे. तुझी काही हरकत नाही ना? माझी हरकत आहे. विक्रांत, अरे अरे, मी हिचे रिपोर्ट्स पाहिले. मला असं वाटतं हिला अजून एखाद दोन दिवस तरी आपल्याला इथे ठेवावं लागेल. असं लावलं? आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं? रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.